मी सचिन स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सचिन डोले ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती आमच्या गावामध्ये कशी साजरी करतात ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. मी आलो दत्त मंदिर येथे, दत्त मंदिर मध्ये तुम्ही पाहू शकताय. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. ब्रह्म विष्णू महेश या तीन त्रिदेवांचे स्थान सर्वोच्च पर्याय. या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त. यावर्षी आमच्या गावामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली गेली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद Yeah.
वैष्णवाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय नमयम् कामेश्वरोऽयि श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवण इति मन्त्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि अवधूत चिन्मय माला कमंडलू धर कर पद्म में मध्यस्थ पानी उगले डमरू त्रिशूले ययस्तवर धो करियो शुभ शंख चक्रे वंदे तम त्रिवरदा भूज षष्टक युक्तम काशाय वस्त्र करदंड धारण कमंडलू पद्म करेण शंखम चक्रगदा भूषित भूषणात्य श्रीपादराजे शरणं प्रपद्ये अवदुम्बर कल्पवृक्ष काम धेनुच्च संगम चिंतामणि गुरुपादो दुर्लो भूनत्रे कृतेजनार्धुनु श्रेताया रघुनंदनम द्वापारे रामकृष्णच्च कवलो श्रीपादवल्लभ ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमत्स्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वाधि साक्षीभूतम भावार्तीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत नमामि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव ज्ञाता पाळणा प्रसन्नत्रयमूर्ति पालक Lakshmi Parvati, Lakshmi Parvati, Lakshmi Parvati, Lakshmi Parvati,
Panau dia.